आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नागरिकांना करावी लागणार दिवाळीत प्रदूषित पाण्याने अभ्यंग स्नान. पुन्हा पंचगंगा नदी प्रश्न ऐरणीवर. महापुरानंतर काही प्रमाणात स्वच्छ झालेली पंचगंगा नदीतील पाणी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात प्रदूषित होताना दिसत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना प्रदूषित पाण्याच्या अभ्यंग स्नानावरच समाधान मानावं लागणार असल्याचं चिन्ह दिसून येत आहे. याबाबतीत प्रदूषण नियंत्रण विभाग मात्र कोणतीही हालचाल करताना दिसत नाही. गेल्या काही वर्षात नद्यांचं पाणी प्रदूषण एक प्रमुख समस्या बनली आहे. या समस्येतून इतरही अनेक सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण झालेल्या आहेत. कारखाने बिनदिक्कतपणे आपले रसायनयुक्त सांडपाणी नदीपात्रात सोडताना दिसत आहेत. कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या रसायन मिश्रित पाण्यानं पंचगंगेचं पात्र काळे कुट्ट करून टाकलेलं आहे. दररोज सांडपाणी गावच्या बाहेरील ओढ्यातून पंचगंगेत सोडलं जात आहे. पंचगंगेच्या प्रवाहात दररोज येणारं शुद्ध पाणी आणि सांडपाणी याचं प्रमाण 1:10 इतक्या भयावह पातळीपर्यंत पोहोचलेलं आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरानंतर पंचगंगेचं नैसर्गिकरित्याच बऱ्याचपैकी शुद्धीकरण झालं होतं. मात्र महापूर ओसरताच पंचगंगा पुन्हा एकदा आपल्या मूळ स्वरूपात येताना दिसत आहे. ठिकठिकाणी नदीतील पाणी हिरवट काळपट झालं आहे. पाण्याला रासायनिक पदार्थांचा वास आणि अन्य दुर्गंधी येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नदीपात्रातील पाणी प्रदूषित होताना दिसत आहे. पंचगंगा नदीच्या प्रदूषणास प्रामुख्याने काही साखर कारखाने आणि वसाहती प्रोसेस कारखाने जबाबदार असल्याची बाब आजपर्यंत अनेक वेळा चव्हाट्यावर आली आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आजपर्यंत एकदाही या कारखान्यांवर ठोस स्वरूपाची कारवाई केलेली नाही. यामुळे नागरिकात नाराजीचा सूर उमटत आहे. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.